कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. विचारू शकता. अमृताजी देशमुख, खूप खूप स्वागत आहे आपला. नमस्कार. नमस्कार. तुम्ही ऐकला थोडा कार्यक्रम, है ना? महिला गट आहे, 450 वर त्यांचे सदस्य आहे आणि आपल्या विदर्भातील मारेगावचे आहे. आणि तुम्ही बघत आहात महिला गट किती शिस्त पालन करत आहे आणि हार्डवर्क करत आहे. तर इथे पण बघा किती लोक जोडलेले आहे. अमृतरावजी खूप सारे डायरेक्टर त्यांचे जोडलेले आहे. सर्व डायरेक्टर गण इथे आहे. त्यांचे सीईओ आहे महेश भाऊ. तर काय आपण मार्गदर्शन देणार आहात यांना, यांच्यासाठी थोडे काही त्यांचे जर प्रश्न असतील तर आपण त्याच्यावर थोडस बोलू, नसेल तर काही प्रश्न असतील तर मग आपण मार्गदर्शन करू. नक्की नक्की. आपले काय प्रश्न आहे महेश भाऊ? सर मला वाटते देशमुख सरांचं पहिलं मार्गदर्शन आम्हाला ऐकण्यासाठी आम्ही आतुर झालोय. त्यांचं मार्गदर्शन ऐकल्यानंतर जर निश्चितच आम्हाला प्रश्न उपस्थित झाले आम्ही नक्कीच प्रश्न करते. सर पहिले हे सांगा की तुम्हाला ऍक्सेप्ट होत आहे की कपाशीमध्ये 50 क्विंटल प्रति एकर मिळू शकत आहे महाराष्ट्रामध्ये, विदर्भमध्ये कोणी? तसं तर नाही सर. पटत आहे की नाही पटत आहे? हा, हे जे सांगत आहे सर सगळ्या गोष्टी पटत आहे आणि मानसिक आम्ही सगळ्या महिला पण या गोष्टीवर अग्री होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी खरंच आहे. या संदर्भ यासाठी आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये जावं लागत याबद्दलची माहिती नाही, त्यामुळे कन्फ्युज आणि ऐकण्यासाठी सगळ्या गोष्टी तुमच्याकडे ऐकत आहोत सर. असे काय जादू ते करत आहे शेतामध्ये, है ना, की त्यांच्या शेत त्यांना उत्पन्न देत आहे. माती तेच आहे ती तुमची आहे, बियाणे तेच आहे जे तुमचे आहे, हो सर, है ना? ते त्यांच्याकडे पाऊस जास्त कमी होतो का अशी काय व्यवस्था केली आहे का त्यांनी, ते आपण विचारू शकतो त्यांना. हो हो. है ना? आणि ते आणि मजूर पण तेच आहे जे जे लागवड आणि वेचणी करत आहे त्यांच्याकडे. आपल्याकडे मजुरांचा पण खूप प्रॉब्लेम असतो, पण यांच्याकडे पण असू शकते ना. तरी पण हे सर्व आहे, तरी पण 50 क्विंटलचा वर त्यांचं उत्पन्न खूप वेळा गेला आहे. तर अमृतरावजी थोडं गाईड करा की हे शक्य कसं झालं तुम्हाला. बरोबर आहे. नमस्कार भाऊ. आता मी पाहिलं की बरेचशा आता या कार्यक्रमात खूपच छान वाटलं वार्तालाप ऐकून समजा. आणि असं वाटते मला की खरोखर आपलं हे करून म्हणजे प्रातिक्षिक पाहून नक्कीच यश संपादन करतील असं मला वाटते. आता आपण काय करायचं की आता या वर्षी आता वर्ष हे तर थोडस लेट झालो आपण थोडस एक महिन्यानं, तर याच्याही पुढल्या वर्षी आपण सुरुवातीपासून जुळू. सुरुवातीला पासून कसं की आता जसे तुमची एमपीओ आहे त्यानंतर तुम्ही आम्हाला तुमच्या शेतावर व्हिजिटला बोलवा, आम्ही कॉटन गुरुला आपण डॉगाजी साहेबांना पण आपण तिथं येऊ आणि दाखवू समजा. आता आपण आता जे काय महत्वाचं होतं लावगड आता खत टाकणं हे तर गेलेलंच आहे, परंतु आता येथून बाकीचं खत कसं द्यायचं, फवारण्या कशा करायच्या, तर हे पण तितकंच महत्वाचं आहे की नाही? हॅलो सर. हो सर बरोबर. हा. आणि नंतर मग आता येथून येणारे रोग समजा जसं सोयाबीन आहे, स्टेम्पला आहे, चक्रीभंग आहे, कोडकिडा आहे, आणि कोणतंही औषध जर फवारतो म्हणलं तर पाहिजे तसं उत्पन्न होत नाही. एखाद्या वर्षी तुमच्या भागात काही काही शेतकरी सांगतात की आम्ही ते सुंगलं नाही म्हणजे कापलं पण नाही म्हणजे. तर आणि येत्या 65 दिवसापासून आता ज्यावेळेस बोंडाची सुरुवात होईल आणि सर्किट ज्यावेळेस रूपांतर व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस बोंड सडा हा रोग खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे. यावर्षी पण पाऊस जर लवकर जर गेला तर कापत होतील कसे बसे, नसेल तर कापत होणार नाही. आणि म्हणून तुमचं आता महिला गट आहे तर समजा एवढे मोठे समजा तुम्ही पाहिले की तज्ञ मंडळी आहे तुमच्यातली, तर आम्ही जे काय आता 65 दिवसापासून आपण सर्व कृषी विभाग तुमच्या शेतावर आणू, त्याचा आपण बोंडसड कशी होते, बोंडाळी कशी आहे समजा याच्यावर आपण त्यांना उपाय मागू. नाही जर झालं तर समजा त्याला आपण शेवटी भरपाई पण आपण मागू. आणि जर तुम्ही जर आता जर सहकार्य जर आम्हाला जर केलं तर त्याच्यावर नक्कीच आपण या बोंडसडीवर संशोधन झालं पाहिजे. आणि तुमचं कोणत्याही प्रकारचं जसं की करपा आहे, नंतर स्टेम्पला आहे, चक्रीभोंग आहे, याच्यातून कसं वाचवायचं आपल्याला ते तुम्ही आम्हाला फोन करत राहा. नक्कीच तुमच्याला जसं आपल्याला 12-14 पर्यंत उत्पन्न नेऊन दाखवू हे एवढं सांगतो.
आणि दुसरी गोष्ट की आपल्याला आता योग चांगले सर्व की आपण एकत्र झालो जसं ब्रह्मा विष्णुमय सारखं आता कसं आपल्या पद्धतीने अमृत पॅटर्न तुमचं नक्की दीडपट दुप्पट उत्पन्न वाढून देऊ आम्ही, याच्यात काही सांगायचा विषय नाही. दुसरी गोष्ट तुमच्या एक तर तुमचं उत्पन्न वाढत, तुमच्या बाकीचे जे शेतकरी आहेत तुमच्या बाजूचे ते पण तुमच्या शेताला व्हिजिट देतील आणि त्यांचं पण जीवनमान चांगलं सुधरेल, ते पण पैसा चांगल्या पद्धतीने कमावतील, तुमचं चांगल्या पद्धतीचं नाव पण होणार आहे समजा. आणि नंतर जसं मी ब्रह्मविष्णू महेश म्हणल्याप्रमाणे समजा आता आपण तर दोघं ब्रह्मविष्णूचं काम करायलो पण महेशचं काम जसं डागायचे आहे आणि आमचं आणि डागायचीचं कोणतं मायक्रोट्रस्ट विकायचं नाही, कोणतं बियाणे विकायचं नाही, फक्त शेतकरी कसा सुधारला पाहिजे आणि त्याला आम्ही प्रात्यक्षिक त्यांना प्रत्येक गोष्टीचं आम्ही शिकवून देतो की त्याच्या पानापासून त्याला पालक कसा असा पाहिजे, नत्र कसं द्या पाहिजे, पोट्यास कसं द्या पाहिजे हे पण आम्ही सांगू शकतो. आणि दुसरी गोष्ट आपल्याला जे उत्पन्न झालं म्हणजे भागणार नाही त्याचे भाव पण जास्त कसे जास्तीत जास्त भेटले याला पण महत्वाचं आहे. आणि म्हणून डागाजी चार देशाचे अध्यक्ष आहेत ते मी तर प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो आणि त्यांना मार्केटिंगचं खूप ज्ञान आहे, नॉलेज आहे समजा. आणि म्हणून आपल्याला एक तर भाव पण निघाला म्हणजे भाव चांगला भेटला पाहिजे, उत्पन्न पण चांगलं भेटलं पाहिजे आणि उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे. या तीन जर गोष्टी झाल्या तर शेतकऱ्याला परवडणार आहे समजा. आणि म्हणून तुम्हाला आम्ही आता याच्या पुढे समजा जर आपण एखादा तुम्ही जर ग्रुप तयार केला कॉटन गुरु अमृत पॅटर्नचा तर तुम्हाला टप्प्याटप्प्यानं प्रत्येक गोष्टी आम्ही सगळं खतं कसे द्यायचे त्याच्या त्याच्या झाडाच्या अवस्थानुसार खतं वगैरे द्यावं लागतं, फवारणी आहे त्याच्या पानाच्या अवस्थानुसार द्यावं लागतं, त्याचं बोंड कसं वाढलं पाहिजे आणि झालेले बोंड समजा बोंड सरड नाही झाली पाहिजे तरच आपल्याला जर कापूस पीक परवडणार आहे नाही तर अन्यथा परवडणार नाही. शेती करायची आपल्याला तर एका रुपयाचे तीन रुपये झाले तर परवडते, व्यापारी दृष्टिकोनातून शेती करायची दोन रुपये जरी झाले आपले तरी शेती परवडणार नाही. आणि म्हणूनच तुम्ही आमच्या संगतीनं राहा, आमचे वेबिनार जर घेसाल तर त्याचं घेऊ शकता तुम्ही, व्हॉट्सअप ग्रुप करसाल तर ते आम्ही भरपूर अशी माहिती टाकू समजा. एक गाव एक वाहन जर आपण जर केलं समजा तर त्या कापसाचे भाव पण डागाजी साहेबांनी सांगितले की नक्कीच तुम्हाला वाढवून देऊ समजा. आणि आज रोजी समजा की आता गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही खूप कॉटनच्या बाबतीत असो किंवा सोयाबीन असो करतोय की बरेचसे कार्यक्रम पण होत आहे समजा. बोंडसळीवर आम्ही संशोधन करण्यास सांगितलंय आणि पहिल्यांदा बोंडाळीच म्हणत होते, आता पण त्यांना मान्य केलं की आता बोंडसळी म्हणून मान्य करायला सुरुवात झालेली आहे. आणि आता या गोष्टीवर जे काय तुटके मुटके औषध सांगतात त्यांना काय पर्याय औषधाचे पर्याय नाही समजा ते, आणि त्यांना आपण भाग पाडू, तुम्ही सहकार्य करा आम्हाला, पाठीशिरा समजा, आम्ही नक्कीच तुम्हाला उत्पन्न काढून देऊ आणि भाव पण चांगल्या पद्धतीने देऊ. आणि एवढे बी नसून समजा पुढच्या वर्षी पासून आपण तुमचं जे कंपनी आहे प्रोड्युसर कंपनी आहे तुमचंच कसं बियाणं, आता आपल्याकडं तर खूप असे सारे बियाणे आलेले आहेत आमच्या आणि कॉटन गुरुकड जसं एक अमेरिकन डॉलर पण आलेला आहे 68 खूप व्हरायटी डोक्याची गळ्याची वाढणारी व्हरायटी आहे तिला 500-600 हजार शेंगापर्यंत येणारी आहे. फुले संगम आहे, फुले किमया, फुले 992 आता आणि आणखीन अशा नवीन नवीन संशोधन बऱ्याचशा व्हरायटी आता बाजारात पुढच्या वर्षी पण येणार आहेत, ते आमच्याकडे पण आलेले आहेत. आणि नक्कीच तुमच्या कंपनीला आपण थोडे थोडे बियाणं देऊन तुमचंच बियाणं तुमच्याच कंपनीला द्यायचं आणि तेच बियाणं नंतर तुमच्या कंपनी मार्फत त्याच्यात 3% ठेवून समजा तुम्ही ते बाकी शेतकऱ्यांना द्यायचं म्हणजे नक्कीच कंपनी पण चांगली राहील. तसं आहे की कोणती कंपनी असो जर उत्पन्न जर वाढत राहिलं तर त्या माणसाला इंटरेस्ट येते. गाय जर दुधाची जर असेल समजा तर तिची सोय पण करते माणूस आणि दुधाचे पैसे असले की ते घर पण एक नंदनवनासारखं राहते. तसंच गाई जर्सी गाईच्या दुधासारखं तुमची जी प्रोड्युसर कंपनी आहे हे पण राहणे महत्वाचे आहे. हॅलो बरोबर आहे. हा अमृताजी बघा ते काय काय म्हणाले है ना महेश भाऊ, एक एक गोष्ट आपल्याला लिहून घेण्यासारखी आहे. ओके नाही सर हो सर है ना. अजून काय आहे का आपले प्रश्न सर? सरांनी जे सांगितलं की व्हॉट्सअप ग्रुपच्या अंतर्गत आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना किंवा शेतकरी महिला ताई लोकांना सगळ्या गोष्टीची माहिती मिळावी पाहिजे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या शेतीचं मार्गदर्शन किंवा शेतीचं टेक्निकल झालं पाहिजे यासाठी त्यांचा पण नंबर आवश्यक आहे. आणि वास्तविक आता आम्हाला असं वाटतं की मी वास्तविक त्यांनी आमच्या विभागाला भेट द्यावं आणि आम्ही त्या पद्धतीने आम्ही आमचा कंपनीच्या मार्फत आम्ही चांगला प्रोग्राम आम्ही राबवू
आणि त्यांचं नक्कीच मार्गदर्शन घेऊ. खरं सर आम्हाला असं वाटतं की बा पतंच्या संदर्भात आम्हाला सांगा काही करायचं आहे. एफपीओच्या अंतर्गत आम्ही जेवढे काही शहर सहभाग आहे आमच्याकडे 450 जे महिला शेतकरी काम करतात आणि त्याला जुडलेले आहेत, त्यांचं कृत्रिम उत्पादन वाढलं पाहिजे आणि आमच्याकडून चांगल्या गोष्टी कुठे त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजे. या लेवलवर आम्ही जास्तीत जास्त फोकस करून काम करण्याचा प्रयत्न करतो सर तुमच्या मार्गदर्शनाखाली. बरोबर आहे, समजा करायच पाहिजे. आता कॉटन गुरु अमृत पॅटर्न समजा तुम्ही एक गट स्थापन करा आणि नंतर आपल्याला व्हॉट्सअपवर तुम्हाला भरपूर अशी माहिती आपण देत चाललो. आता बोलायचं तर खूप आहे, समजा विषय खूप मोठा आहे, परंतु कसं आहे की टाईमच्या अभावी थोडस खूप स्टार्ट मध्ये बोलावं लागते. आणि नक्कीच तुम्ही आम्हाला तुमच्या शेतावर बोला, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आपण एक प्रशिक्षण दिल्यासारखं देऊ समजा. सर कृपया सर आमच्या कॉटन गुरुच्या म्हणजे कॉटनचा जो आमचा आहे ग्रुप आहे त्यामध्ये तुम्हाला इन्वॉल्व्ह करतो सर. आणि त्यामध्ये जर तुमचे काही कन्सेप्ट असतील तर कन्सेप्ट आम्हाला माहिती मिळत जाईल तुमच्या मार्फत सर. चालेल चालेल, नक्की करा आणि तुमचं अजून शेतकऱ्यांना गोळा करा आणि थोडा लॉकडाऊनचा प्रेशर कमी झाल्यावर आम्ही प्रत्यक्ष येऊ तुमच्याकडे. ते पर्यंत इथे तुमचं जवळ जे टिवसाडामध्ये कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत पॅटर्न सह जे चालू आहे प्रोजेक्ट, तिकडे तुम्ही व्हिजिट करू शकता. आमची नेक्स्ट ट्रेनिंग असेल तेव्हा आम्ही तुम्हाला बोलवू. अमृतरावजी स्वतः तिकडे तुम्हाला ट्रेनिंग देणार, स्वतः ते शेतामध्ये कसं काम करत आहे आणि करून घेत आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल आणि शेताबाबत तुमची ट्रेनिंग होईल. कारण की शेतकरीला शाळाच शेत आहे त्याची आणि शेतावर जर ट्रेनिंग मिळाली तर कधीही ते विसरणार नाही आणि तिथे जे तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे या प्रदर्शन शेतमध्ये ते तुमच्यासाठी खूप एनकरेजिंग असणार आहे की तुम्ही पण असा एक शेत बनवून घ्यावा आपल्या गावामध्ये. दर गावामध्ये एक नाही अनेक शेत असे असले पाहिजे कॉटन गुरु अमृत पॅटर्न कॉम्बिनेशनचे शेत, उत्पादन अमृत पॅटर्न मध्ये आणि विपणन कॉटन गुरु आणि मॅनेजमेंट कॉटन गुरुच्या हिशोबाने जर तुम्ही असं करून घेतलं तर कुठेही कोणीही तुमचा हात शेतीमध्ये धरू शकणार नाही हे खात्री मी तुम्हाला देऊ शकतो महेश भाऊ.